महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त स्वारगेट बसस्थानकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण बसस्थानक सजवण्यात आले. त्याचप्रमाणे एसटी बसेसची स्वच्छता तसेच सजावट करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमाची माहिती व्यवस्थापकांनी दिली. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याचा प्रवास घडवणाऱ्या एस टी बसला 68 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1948 पुणे ते नगर ही पहिली एस टी बस धावली होती. तर गेल्या 68 वर्षांमध्ये या एस टी बसमध्ये किती विकास झाला हे आज आपण पाहणार आहोत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने बसस्थानकांवर वर्दळ पाहायला मिळते. मात्र इतर वेळी हीच बसस्थानके रिकामी झालेली बघायला मिळतात. याचं कारण म्हणजे प्रवासी संख्या आणि त्यामुळे घटलेले उत्पन्न. 1 जून 1948 पहिला एस टी महामंडळाची गाडी पुणे नगर या मार्गावर धावली. तर सध्याचं आपल्या शंकरशेट रोडला जे ऑफिस आहे तिथून ती गाडी मार्गावर त्या धावलेली आहे. त्याची आठवण म्हणून आपण दरवर्षी 1 जून हा महामंडळाचा वाढदिवस म्हणून साजरा करतो. 1 जूनच्या विशेष प्रोत्साहन भत्ता आपण देत आहोत. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जे उत्पन्न जास्त अंतर आहे, जास्त उत्पन्नापैकी आपण 20% उत्पन्न 10% चालक 10% वाहक त्यांना आपण देत आहोत. त्याशिवाय आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मात्र आम्ही आपण करून घेत आहोत. जसं जसं जग बदलत गेलं तसं तसं एस टीचं रूप देखील बदलत गेलं. लोखंडी खुर्च्यांची जागा आरामदायी खुर्च्यांनी घेतली, त्यामुळे नागरिकांचा प्रवास अजून सुखद होत गेलं. एकूणच अस्वच्छता, सेवेची दिरंगाई, बसेसची कमतरता या 3 मुद्द्यांवर काम केलं तर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाची एस टी सुसाट पळायला वेळ लागणार नाही. पुणे आता स्मार्ट सिटीकडे चाललं आहे, त्याचबरोबर आगामी काळात पुण्याची मेट्रो देखील धावेल. परंतु या सगळ्या सुखसुविधा जरी उपलब्ध झाल्या तरीही सामान्य नागरिकांच्या जीवनात एस टीचं महत्त्व तेवढंच राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश सह मी मंचबाय, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.